खायला अतिशय चविष्ट अशी लागते, तुम्ही बनवून बघा। तर हा आहे घरी सुकवलेला एक वाटका जवळा, इथं जवळा, हा खाडीचा जवळा असतो, बारीक जवळा आहे, तुम्ही हे बघा, आणि ह्याची चव अप्रतिम अशी असते। नमस्कार मित्रांनो, मी विश्वास नागावकर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्व स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे विश्वास नागावकर ब्लॉग। तर मंडळी आज मी मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार एक स्पेशल अशी रेसिपी जी तुम्ही नेहमी ऐकली असेल, पाहिलीही असेल, आणि ती म्हणजे आगरीकोली वाड्यामधली स्पेशल अशी जवळा रेसिपी। तर चला बघूया जवळा रेसिपीसाठी काय काय आपल्याला साहित्य लागते ते। जवळ्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये लागतं 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी हिरवी मिरची, 4 मिरच्या घेतल्या तिकडे हिरव्या, 1/2 लिंबू, आणि हे बघा 2.5 वाटी जवळा आणि 1 वाटी कांदा घेतला आपण। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। अतिशय कमी प्रमाणामध्ये इन्ग्रेडियंट्स लागतात। आणि ह्याची आता आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। आणि हे एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर हे बघा, सर्वात प्रथम आपण गॅसवर जवळा भाजून घेतोय। त्याच्याने काय होतं, जवळ्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो। काही लोक याला पाण्यामध्ये सुद्धा धुवून काढतात, पण त्याच्यामध्ये काय होतं, जवळ्याचा जो क्रिस्पीपणा असतो तो निघून जातो। म्हणून लक्षात ठेवा, जवळ्याला आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे, धुवायचं नाही आहे। जर जवळा जर वाटला तुम्हाला की जवळा एकदमच जुना आहे, म्हणजे खूप आणून त्याला 1-2-3 महिने झालेले आहेत आणि एकदम पिवळा पडला आहे, तर तुम्ही तो जवळा धुवू शकता, भाजल्यानंतर धुवू शकता, भाजायच्या आधी धुवायचं नाही। हे बघा एकदम तुम्हाला आवाज येऊ शकते, बघा कडकडीत क्रिस्पी असा भासतोय। जुने जे आमचे डोकरे डोकरी म्हातारा हे लोक पहिल्यांदा असंच भाजलेलं जवळा आणि त्याच्याबरोबर गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर जेवायचे सकाळचा नाश्ता। तर जवळा आपला भाजून झालाय, आपण ते आता काढून घेऊया। तव्यामध्ये तेल टाकतोय। हा बघा, हा बारीक फाईन केलेला आपण त्याच्यामध्ये कांदा टाकतोय। जवळ्याची रेसिपी करायला काही कांद्यावर बनवतात, काही लसणावर पण बनवतात, पण कांद्यावरची चटणीला जरा जास्त चव येते। हा पाणी सोडेपर्यंत याला मस्त असं तेलावर आपल्याला भाजायचं आहे। तुम्हाला जर सकाळचा नाश्ता करायचा असेल तर हा जवळ्याची चटणी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आपण खाऊ शकतो। आणि पटापट बनणारी रेसिपी आहे, एकदम पटडिश बनते। आणि सर्वात मेन म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला जास्त मसाले वगैरे वापरायची काही गरज पडत नाही, फक्त जवळा आपला फ्रेश आणि एकदम पांढरा पाहिजे। जर जवळा तुमचा जर पांढरा नसेल किंवा जर एकदम लाल पडला असेल तर मग त्याला एवढी टेस्ट येत नाही। तर हे बघा, आपण तेलामध्ये आता कांदा टाकून घेतला आहे। तर इथे एक मी तुम्हाला टिप देतो, मटण असो, चिकन असो किंवा व्हेज असू देत, जर तुम्ही तेलावर कांदा जर तुम्हाला पट डिशा शिजवायचा असेल तर मी हा मीठ फक्त कांदापुरतीच टाकतो आहे, 1/2 चमचा। ह्याच्याने काय होईल, कांद्याचा जो मॉइश्चर असतो, जो पाणी असतो, तो लगेच बाहेर निघतो आणि कांदा आपला पट डिशा शिजायला रेडी होतो। कांदा कापताना थोडा पातळच आणि बारीकच स्लाईस कापा, जेणेकरून काय होईल, तुमचा वेळ वाचेल। जास्त मोठा मोठा कापला तर कांदा शिजणार नाही आणि जेव्हा आपण ती
जवळ्याची चटणी किंवा जवळ्याची जी रेसिपी आपण खातो तेव्हा तो कांदा तोंडामध्ये आपल्या फिरणार नाही. तर हे बघा अशा प्रकारे कांदा भाजायचा आहे. तर हे बघा मित्रांनो आपला कांदा ऑलमोस्ट आपला आता मऊ झाला आहे. हा 70-80% कुक झाला आहे. आता ह्या स्टेजवर आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपण पेस्ट बनवली होती मिरची कोथिंबीर 2-3 लसणाच्या पोळी आणि अर्धा लिंबाचा रस हा याच्यात आपण घालून घेतो आहे आणि हे एकत्र करून घेऊया. बरीच लोकं आपल्या चॅनलवर येतात व्हिडिओ बघतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. ह्या व्हिडिओ आम्ही फक्त मनोरंजनच्यासाठी बनवतो आहे जेणेकरून जे काय ज्यांना बनवता येत नाही किंवा बऱ्याच जणांना बनवायला जमत नाही त्यांनाही ह्या रेसिपी करू देत. बाकी यूट्यूबच्यासारख्या आम्ही काय असं प्रमोशन वगैरे कोणत्या ॲडव्हर्टायझिंगचे करण्यासाठी करत नाही आहे. ही बघा आपल्याकडची एक मिरची अशीच अख्खी राहिलेली आहे, ती वाटली गेलेली नाही आहे. तर राहू दे आता ती राहिली तर आता तिला काय आपण करू शकत नाही. मस्त वास सुटला आहे. जर तुम्हाला वाटेल तर इथे तुम्ही हळद मसालाही टाकू शकता पण हे गरज पडत नाही. जर हळद मसाला वापरायचा असेल तर मग मिरचीचं प्रमाण कमी करायचं असतं. आता आपण ही चटणी मिरचीवर बनवतो आहे त्याच्यामुळे आपण इथे हळद आणि मसाल्याचा वापर करत नाही आहोत. छान असा वास सुटला आहे. खरपूस अशी आपण आपली ही मसाल्याची ग्रेव्ही भाजून घेतो आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा मित्रांनो. कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा जेणेकरून तुमच्या मनातलं तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कळतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता काय करायचं आहे, जो मगाशी आपण वाटून वाटला आहे त्याचा थोडासा राहिलेला जो भांड्याला पाणी असतो तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, जो आपला भाजलेला जवळा आहे तो याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि मस्त असं याला एकजीव करणार आहोत. घाई करायची नाही आहे, अतिशय सावक्या अशा हातामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला. गॅस मंद असा ठेवायचा आहे. आता मगाशी आपण कांद्याला मीठ टाकला होता तर आता इथे आपण जवळा पण ॲड केला आहे आणि समुद्राची मच्छी म्हणजे ती थोडी खाड असते त्याच्यामुळे जर जमला तर तुम्ही टेस्ट करून मीठ टाका पण मी इथे मीठ अंदाजे टाकून घेतो आहे. हे बघा अर्धा चमचा मी इथे मीठ ॲड केला आहे आणि ही थोडीशी लिंबाची फोड मी इथे पिळून घेतो आहे एक आंबट असा फ्लेवर येण्यासाठी. त्याच्याने भाकरीबरोबर जवळा खायला अजून चांगली मजा येते. तुम्ही बघू शकता आपला कलर पण खूप छान आला आहे. जवळा खूप मस्त दिसतो आहे आणि असंच तुम्ही भरून भाकरीबरोबर पण घेऊन जाऊ शकता किंवा जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये मसाला वापरू शकता. एवढा किती इझी आहे जवळ्याची रेसिपी करणं, अतिशय सोपी आहे आणि ही मच्छी खिशाला परवडणारीसुद्धा आहे. 350-450 रुपयाच्या दरामध्ये जवळ्याच्या क्वालिटीप्रमाणे त्याचा रेट ठरला जातो. तर हा जवळा मी 350 हिशोबाने विकतो किंवा आता हा जवळा आपण तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर नाचणीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. सकाळी समोसा वडापाव पॅटीस हे खाण्यापेक्षा जवळ्याची चटणी बनवा आणि गरम गरम तांदळाची भाकरी खाऊन बाजारात निघा किंवा तुमचा काही ऑफिस वर्क असेल किंवा काही असेल. बघू शकता आपली चटणी इतकी मस्त झालेली आहे आणि कुरकुरीत अशी होते. जर तुम्ही गरम गरम खात असाल तर एकदम कुरकुरीत लागेल पण जर तुम्ही बनून अर्ध्या एका 2 तासानंतर खाता तर ती थोडी मऊ पडते पण चव तशीच राहते. तर हे बघा आपली जवळ्याची चटणी रेडी झालेली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आता आपण काय करणार आहोत, एका बाउलमध्ये ह्याला काढून घेणार आहोत. खायला अतिशय चविष्ट अशी लागते, तुम्ही बनवून बघा
तांदळाच्या भाकरी बरोबर आपण ही सर्व करणार आहोत. कधीही बनवा हे बघा, एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे, खाण्यास अतिशय चविष्ट आहे. आणि त्याच्याबरोबर आपण हे बघा मऊ मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी घेतलेली आहे. तर या मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.